संस्थेच्या वतीनं घरेलू कामगारांसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत, मात्र कार्यालयातील अधिकारी चुकीची माहिती देऊन संबंधित कामगारांना योजनांपासून वंचित ठेवण्यात आला असल्याचा आरोप या संदर्भात करण्यात आला आहे. घरेलू कामगारांना कामगार मंडळातून सर्व लाभांचं तात्काळ वाटप करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मजूर कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कामगार मंत्री आमदार संजय कुटे यांच्याकडे करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिशा पावडे यांच्या नेतृत्वात 3 जुलै या संदर्भात निवेदन देण्यात आलं.